एका महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात मला सगळ्या कोल्हापूरला सांगायचं आहे. जसे की आपण गणपती विसर्जनाच्या बाबतीत इतर कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं आणि नदी प्रदूषण होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, सगळेजण अजूनही तसं करतात असं नाही, पण कोल्हापूरने एक धडा घालून दिलेला आहे आणि खूप लोक अतिशय प्रेमाने पर्यावरणाला पोषक अशा पद्धतीनं गणपतीचं विसर्जन करायला लागलेले आहेत. मला असं वाटतं की या गणेशोत्सवात ज्या पद्धतीने आपण आवाजाचा वापर केला ते लक्षात घेता आपण सगळ्यांनी ठरवून आत्तापासूनच प्रयत्न करून शाळा शाळातून कॉलेजमध्ये घरात मंडळांच्या मध्ये कार्यालयात याविषयी चर्चा करून ध्वनी संयोजन कसे करता येईल आणि शांततेत आनंदात हा उत्सव कसा करता येईल यासंबंधी काही काम सुरू केलं पाहिजे, ज्यामुळे पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात आपल्याला नुसतेच पर्यावरणपूरक विसर्जन नाही तर अतिशय शांतताप्रिय अशी विसर्जन मिरवणूक आणि त्याचा आनंद घेता येईल. तुम्हाला माहीत असू दे की आपल्या मोबाईलवरती ध्वनी मापन करण्याचे ॲप असते. आपण हे माझे बोलणे ऐकून झाल्यानंतर प्लीज ते शोधा. ते शोधल्यानंतर एक दिवसभर ते वापरा. तुमच्या असं लक्षात येईल की आपण बोलतो तो आवाज, मोठ्याने ओरडतो तो आवाज, बाजूने कार किंवा एखादे वाहन चालले असेल तर तो आवाज, ट्रकचा आवाज, मोठा आवाज, विमानाचा आवाज, तोफांचा आवाज, डीजेचा आवाज, ह्या सगळ्याला एक विशिष्ट डेसिबल असं जे युनिट म्हणतात एकक आहे आणि ते किती मोठं असतं आणि आपल्या लक्षात येतं की कानाला सगळ्या दृष्टीनं पोषक असं ते नाही आहे. याच्या फार वैद्यकीय तपशिलात मी जाणार नाही, परंतु मला असं सांगायचं आहे की आपण स्वतःच आपल्या ॲपने आपल्या भोवतीचं एकूणच आवाजाचं होणारं प्रदूषण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण मर्यादा ओलांडून खूप पुढे जातो आहोत आणि ते कुठंतरी थांबवायला पाहिजे. शांत बसून राहा, शांतता अनुभवा, तुम्हाला ती शक्यतो पहाटेच्या वेळेला अनुभवता येईल. पण आपण सगळ्यांनी जर ठरवलं आणि ध्वनीचं संयोजन केलं तर आपण अतिशय शांतपणानं अत्यंत आनंदाने आपल्या अवतीभोवतीचं वातावरण जे आहे त्याचा उपभोग घेऊ शकतो, सुखात आणि आनंदात जगू शकतो. बघा, विचार करून बघा.